बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. देश, राज्य आणि जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या आपण या बातमीपत्रात पाहणार आहोत. सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 महायुतीचे अधिकृत उमेदवार संजयकाका पाटील यांनी आज जत तालुक्यातील जिरगाळ्या आणि डफळापूर या गावांना भेट दिली व ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सोबत आमदार विलासराव जगताप, डॉक्टर रवींद्र आरळी, तमनगडा रवी पाटील, प्रकाश दमदडी, ताडसर सरदार पाटील, तावरीस मॅडम व इतर मान्यवर उपस्थित होते. दिनांक 29 मार्च 2019 रोजी पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय कांबळे, सुधीर गोरे, साईनाथ ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल विकास भोसले, शशिकांत जाधव असे खासगी मानाने मिरज भागात अवैध धंदे याची माहिती घेत असताना पोलीस कॉन्स्टेबल विकास भोसले यांना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की जुगाई कॉलनी मिरज येथे मुबारक मुजावर याच्या पत्राच्या शेडमध्ये रत्नात 3000 कंपनीची सुगंधी तंबाखू साठवून विक्री करत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद शेख व पोलीस स्टाफ अन्न सुरक्षा विभाग सांगलीकडील श्री सावडे ससू हक्के, नमुना सहाय्यक चंद्रकांत सावडे त्यांच्याकडील कर्मचारी असे मिळून मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी छापा मारला असता तेथे एक इसम मिळून आला. त्यास पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद शेख त्यांनी त्याचे गाव विचारता त्याने आपले गाव नाव मुबारक सलीम मुजावर, वय वर्ष 28, राहणार जुगाई कॉलनी मिरज, तालुका मिरज, जिल्हा सांगली असे सांगितल्याचे सांगितले. काँग्रेस पक्षाने नेहमीच आघाडी धर्माचे पालन केले असून यावेळीही धनंजय महाडिक यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीच्या पुढे काँग्रेस असेल अशी ग्वाही काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष पी एन पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी आघाडीचे कोल्हापूर मतदारसंघातील उमेदवार धनंजय महाडिक यांनी सोमवारी साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी ते बोलत होते. खासदार धनंजय महाडिक गेल्या 5 वर्षात मतदारसंघात 8000 कोटींपेक्षा जास्त निधी खेचून आणला आहे. या कामाच्या शिदोरीवर लोकांच्या सामोरे जात आहेत. आमदार हसन मुश्रीफ, राजू शेट्टी, पी एन पाटील, प्रकाश आवाडे यांच्यासह दोन्ही काँग्रेस मित्रपक्षांचे नेते व कार्यकर्ते आपल्यासोबत असल्याने विजयात कोणतीही अडचण येणार नाही असं धनंजय महाडिक यांनी म्हटलं आहे. भाजप पारदर्शी कारभार करणारा पक्ष आहे, मात्र माढा लोकसभेची उमेदवारी देताना त्यांना त्या उमेदवारावरील डाग दिसल्याने त्यांनी उमेदवारी रद्द केली अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा लोकसभेचे उमेदवार संजय शिंदे यांनी मोहिते पाटील यांच्यावर केली. संजय शिंदे यांनी रविवारी सकाळी श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेऊन प्रचारास सुरुवात केली. पंढरपूर तालुक्यातील 21 गावांना त्यांनी रविवारी भेटी दिल्या. तुंगत येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. संजय शिंदे म्हणाले, जिल्ह्यातील नेतृत्वाच्या चुकीच्या वागण्यामुळे माळशिरस तालुक्यातील अनेक संस्था अडचणीत आल्या आहेत. अडखळत केलेले पहिले भाषण, लोकलने उलट्या दिशेने केलेला प्रवास, विनाकारण पळापळ आणि मावळमधून निवडणूक का लढवत आहात या प्रश्नाला दिलेले अजब उत्तर यावरून अगोदरच ट्रोल झालेले मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार पुन्हा एकदा टीकाकारांच्या नजरेत आले आहेत. दापोडीतील विनयार्ड चर्चेचे वादग्रस्त फादर फास्टर डेव्हिल सिल्वे आणि जयश्री सिल्वे यांची शनिवारी भेट घेतल्याने पुन्हा पार्थ ट्रोल होऊ लागले आहेत. दापोडीतील विनयार्ड चर्चमध्ये शनिवारी सायंकाळी 7 वाजता पार्थ पवार प्रचारासाठी पोहोचले होते. त्यांच्यासोबत शहराध्यक्ष संजोग वागेरे, माजी आमदार अण्णा बनसोडे, नगरसेवक रोहित काटे, नगरसेविका मई काटे, स्थायी समितीचे माजी सभापती अतुल शितोळे उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी 100 कोटी रुपये मोजावे लागत असल्याची घणघणाती दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आमदार अमित देशमुख यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूरमधील अहमदपूर येथे काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामत यांच्या प्रचारासाठी आयोजित काँग्रेसच्या सभेत ते बोलत होते. सध्या पेपरमध्ये जाहिरातींचा भडीमार आहे, मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण सुरू आहे. देशाच्या इतिहासात भाजपने दाखवून दिलं की सत्तापक्ष काय काय चुकीचं करू शकतो. लातूरहून दिल्लीला जाण्यासाठी रेल्वेचं तिकीट 5000 रुपये आहे. लातूरहून दिल्लीला विमानाने जाण्यास तिकीट 20000 रुपये आहे. पण लातूरहून दिल्लीला जाण्याचं भाजपनं लोकसभेचं तिकीट 100 कोटी रुपयांना मिळत असल्याचा आरोप अमित देशमुख यांनी केला आहे. तसेच यांची चौकशी होणे गरजेचे आहे.
ही लोकशाहीची आणि मतदारांची चेष्टा असल्याचे अमित देशमुख म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि धनंजय मुंडे हे एकमेकांवर काव्यात्मक टीका करत आहेत. सत्तेच्या मस्तीत चौकीदार उडवायला शब्दांचे शेले, पदावर बडबडाशिवाय चमकोने दुसरे काय केले, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे. महाराष्ट्रातील वर्ध्यातील सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार देशातील वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. शरद पवार कुठलीही कृती विचाराशिवाय करत नाहीत असे बोलले जाते. शरद पवारांनी आधी निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते, पण हवा कुठल्या दिशेने वाहत आहे हे शरद पवारांना माहीत आहे, म्हणून त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला असे पंतप्रधान मोदी यांनी म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कौटुंबिक लढाई सुरू आहे. शरद पवारांचे पुतणे राष्ट्रवादीवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. अजित पवारांच्या हातून शरद पवार हिट विकेट झाले आहेत असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने अधिक सूचनेद्वारे मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी कामासाठी आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्राबाहेर असतील अशा कर्मचाऱ्यांनाही लागू असेल. राज्य व केंद्र शासनाची कार्यालय, निमशासकीय कार्यालय, सार्वजनिक उपक्रम तसेच अकृषी, कृषी आणि अन्य विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, शिक्षण संस्था आदींनाही ही अधिसूचना लागू राहील.